नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण आहोत पुणे शहराच्या प्रवेशद्वार बोपुडी या ठिकाणी। पिंपरी चिंचवडवरनं बोपुडीमध्ये पुणे शहरात येण्यासाठी ज्या गाड्या आहेत, आज पोलिसांनी जो स्ट्रिक्टली लॉकडाऊन पाळण्यासाठीचे जे आदेश दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी या ठिकाणी जोरदार सुरू आहे। पिंपरी चिंचवडमधनं जे पुणे शहरात येणाऱ्या गाड्या आहेत या ठिकाणी अडवल्या जात आहेत, त्यांचे संपूर्ण चेकिंग केलं जात आहे आणि चेकिंग केल्यानंतरच त्या गाड्या या ठिकाणी आतमध्ये सोडण्यात येत आहेत। आपण या ठिकाणी बघतोय प्रत्येक गाडीची चेकिंग या ठिकाणी केली जाते आणि चेकिंग केल्यानंतरच सर्व गाड्यांना सोडण्यात येत आहे। पुणे शहराचं प्रवेशद्वार असलेले बोपुडी या ठिकाणावरनं आपण आता हे दृश्य बघत आहोत। अतिशय कडक अंमलबजावणी आज 23 तारखेला केलेली आहे। पोलिसांमार्फत अतिशय कडक कारवाई आणि कडक तपासणी सुरू असल्यामुळे नागरिकांना आवाहन आहे, गरजेशिवाय बाहेर पडू नका। आज अनेक ठिकाणी रस्ते बंद केलेले आहेत, नाकाबंदी केलेली आहे, त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की नागरिकांनी घरातच थांबावे। पुढील आदेश येईपर्यंत आपण घरात राहणे गरजेचे आहे। आपण आता आहोत बोपुडी पुणे मुंबई रस्त्यावर। बोपुडीवरनं पुणे साईडला, पुण्याच्या दिशेने आपण आता जात आहोत। तुम्हाला आजचा रस्ता जो आहे, या भागातील रस्ते जो मोकळा रस्ता आहे, हा मोकळ्या रस्त्याचे दृश्य तुम्हाला दाखवत आहे। आपण बघतोय या रस्त्यावर सध्या खूपच कमी वाहतूक आहे। रस्त्याने फक्त अत्यावश्यक सेवेसाठीची जे वाहनं आहेत त्यांनाच परवानगी देण्यात आलेली आहे। वाहतुकीसाठी प्रत्येक ज्या गाड्यांना पास आहेत अशाच गाड्या रस्त्यावर आपल्याला दिसतायत। त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा रस्त्यावर आहे आणि सफाई कर्मचारी जे या भागात नेमणूक दिलेले आहेत ते संपूर्ण त्यांचं काम चोख करतात। बाकी हा संपूर्ण पुणे मुंबई रस्ता आपण लांबपर्यंत बघतोय, अतिशय गजबजलेला हा पुणे मुंबई रस्ता आज आपल्याला अतिशय शांत चित्र दिसतंय। 3 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहेच पुणे शहरामध्ये। 27 तारखेपर्यंतचा लॉकडाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला होता, मात्र त्यातही अजून बदल करण्यात आला। 22 आणि 23 एप्रिल रोजी 2 दिवस पोलिसांनी स्ट्रिक्टली लॉकडाऊन, पुण्यातले जे कोरोनाचे पेशंट वाढत होते त्या वाढत्या पेशंटच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी 22 आणि 23 तारीख 2 दिवस हे स्ट्रिक्टली या ठिकाणी लॉकडाऊनचे आदेश देण्यात दिलेले होते। त्या आधारे आता आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी संपूर्ण रस्ते मोकळे आहेत आणि स्ट्रिक्ट लॉकडाऊन हे पाळलं जात आहे। पुणे मुंबई रस्त्यावरील आपला हा ऑल साईन्स चौक किंवा खडकी पोलीस स्टेशनचा चौक जो आहे हा आपण आता बघतोय। हा चौक या ठिकाणी आपल्याला दाखवतोय संपूर्ण भाग या रस्त्यावरील निर्मनुष्य झालेला आहे। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे चौकामध्ये आणि हा आपला पुणे मुंबई रस्ता ऑल सेंट चौक। आता आपण बघतोय माझ्या माग शिवाजीनगर एसटी स्टँड, जे आतमध्ये जे एसटी स्टँड होतं वाकडेवाडीमध्ये ते नव्याने या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं पुणे मुंबई रस्त्याच्या या ठिकाणी आणलेलं आलं होतं। अतिशय गजबजलेला हा एसटी स्टँड होता, रस्त्याची वाहतूक या ठिकाणी नेहमी कोंडी व्हायची। आता आपण जे बघतोय हे दृश्य, हे आपण मागे बघताय हा संपूर्ण एसटी स्टँड हा रिकामा आहे, मोकळा आहे, गाड्या संपूर्ण थांबून आहेत कारण की वाहतूक संपूर्ण बंद करण्यात आलेली आहे आणि एसटी स्टँड हा संपूर्ण मोकळा असा हा एसटी स्टँड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। हा संपूर्ण वाकडेवाडीचा जो ब्रिज आपण जाणारा रस्ता आहे हा बघतोय, अतिशय मोकळा हा रस्ता, एक्झॅक्टली वाकडेवाडीचा जो आपला अंडरग्राऊंड ब्रिज येतो आहे, अंडरग्राऊंड बायपास आहे, या भुयारी मार्गाच्या जवळ आपण या ठिकाणी आता जाणार आहोत आणि हा तो रस्ता आहे। आपण बघताय अतिशय
सुनसान असा हा रस्ता आहे. वाकडेवाडी येथील हा जो गडी माडुलकर भुयारी मार्ग आहे या हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला बंद करण्यात आलेला दिसतोय. या ठिकाणी संपूर्ण वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. पाटील एस्टेटकडे जाणारा जो आपला ब्रिज आहे या ब्रिजवर आता आपण जाणार आहोत. पाटील एस्टेटकडे जाणारा जो रस्ता आहे जो पुलाच्या शेजारनं पाटील एस्टेटकडे जातो हा संपूर्ण रस्ता या ठिकाणी ब्लॉक करण्यात आलेला आहे. आपण चित्र या ठिकाणी बघतोय आणि आता आपण जो समोरचा इंजिनिअरिंग कॉलेजचा जो ब्रिज आहे या ब्रिजवर जात आहोत. हा संपूर्ण ब्रिज आपल्याला बघायला मिळतोय. हे आहे पाटील एस्टेट झोपडपट्टी ही जी गल्ली नंबर 10 ज्या ठिकाणी पेशंट मोठ्या प्रमाणात आढळून आलेले होते. ही संपूर्ण पाटील एस्टेट आता लॉकडाऊन करण्यात आलेली आहे. आपण बघतोय हा संपूर्ण रस्ता या ठिकाणी बंद आहे. सगळ्या नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आलेली आहे आणि संपूर्ण चारी बाजूने हा रस्ता ब्लॉक केलेला आहे, बॅरिकेटिंग केलेला आहे. ही आहे पाटील इस्टेटची गल्ली. आपण बघतोय संचेत्य हॉस्पिटलकडे जाणारा हा जो आपला ब्रिज बघतोय हा ब्रिज आणि समोर संचेत्य हॉस्पिटल हा संपूर्ण रस्ता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय तुरळक वाहतूक या रस्त्यावर आपल्याला आहे. हा आहे संचेती चौक ज्या ठिकाणी दोन्ही बाजूनी वाहने येत आहेत. पुणे स्टेशन येरवडा मार्गे या ठिकाणी येणाऱ्या गाड्या आपल्याला बघायला मिळत आहेत. या ठिकाणी सुद्धा पोलीस बॅरिकेटिंग आपल्याला बघायला मिळतंय. या ठिकाणी वाहतूक जी आहे. आता आपण आहोत मॉडर्न कॅफे या ठिकाणी. मॉडर्न कॅफेचा जो भाग आहे त्या मॉडर्न कॅफे चौकामध्ये आपण आहोत. इथं पण आपण बघतोय बॅरिकेटिंग केलेलं आहे पोलिसांनी. आपल्या उजवीकडे जे आपण बघतोय हे आहे जंगली महाराज मठ या ठिकाणी, जंगली महाराज मंदिर या ठिकाणी आपण बघतोय. आणि हा जंगली महाराज रोड अलीकडचा चौक. आपण आहोत बालगंधर्व चौक, झाशीची राणीचा पुतळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. त्याच ठिकाणी आता इथनं आपण हा जंगली महाराजला जाणार डेक्कनकडे जाणारा जो रस्ता आहे हा सुद्धा या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड केलेला आहे. उजवीकडनं रस्त्यामध्ये या चौकात येण्यासाठी जे संपूर्ण रस्ते आहेत हे संपूर्ण रस्ते बंद आहेत. जंगली महाराज रोड संचितीकडनं येणारा हा रस्ता आहे आणि हा जो रस्ता आपल्या समोरनं आहे हा पुणे महानगरपालिका या ठिकाणी जाण्यासाठीचा रस्ता आहे. या ठिकाणी बघताय आपण संपूर्ण बॅरिकेडिंग या ठिकाणी केलेलं आहे. पोलिसांनी संपूर्ण गाड्या या ठिकाणावरनं तपासून पाठवत आहेत. या ठिकाणी आपण बघतोय संभाजी पोलीस चौकी जी आहे या ठिकाणावरनं संपूर्ण रस्ता हा बॅरिकेड केलाय पोलिसांनी. प्रत्येक गाडी या ठिकाणी तपासून पाठवली जाते आणि संपूर्ण रस्त्यावर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बालगंधर्व पोलीस चौकीच्या आता आपण माझ्या डावीकडं आपण बघतोय जे संभाजी पार्क, संभाजी उद्यान या ठिकाणी आहे ते या ठिकाणावर आपल्याला बघायला मिळत आहे. आणि समोर जो हा जो रस्ता आहे आणि ही जी हिरवळ आपल्याला बघायला मिळते आज या रस्त्यावर, एवढा मोकळा रस्ता आणि एवढी मोकळी सावली जी आहे याचा सावलीचा अनुभव आपल्याला या ठिकाणी घेता येतो. हा संपूर्ण रस्ता जो आहे बालगंधर्व संपूर्ण रस्ता
संभाजी उद्यानासमोरील रस्ता दोन्ही बाजूंनी झाड आणि त्याच्यामध्ये जी सावली आपल्याला दिसतीये ही सावली आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतीये। आला आहोत गरवारे ब्रिज या ठिकाणी। या ठिकाणी आपल्याला समोर दिसतो संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो आपल्याला दिसतोय आणि इथून उजवीकडे आपण आता वळणार आहोत फर्ग्युसन रोड या ठिकाणी आपण आता वळणार आहोत। गरवारे चौकात ना फर्ग्युसन रोडला आता आपण वळत आहोत। संपूर्ण फर्ग्युसन रस्ता या ठिकाणी आपल्याला सुद्धा रस्ता बघायला मिळतो। कॉलेजचे जे मुलं आहेत या ठिकाणी हा आता आपण आहोत गुडलक कॅफे चौकामध्ये। जे प्रसिद्ध गुडलक कॅफे चौक पुण्यातला एक आदर्श चौक किंवा एक फेमस हॉटेल आपल्या डावीकडे आपल्याला बघायला मिळतंय कॅफे गुडलक। ते सुद्धा आपलं या ठिकाणी बंद आहे आणि आता आपण जात आहोत फर्ग्युसन रोडला। बघताय वाडेश्वर जे प्रसिद्ध असं नाश्त्याचं ठिकाण आहे या ठिकाणी अनेक राजकीय मंडळी नेहमी नाश्त्यासाठी येत असतात। राजकीय कट्टा या ठिकाणी असतो। तरुण मुलं या ठिकाणी बीएमसीसी कॉलेज आहे सिम्बायोसिस कॉलेज आहे। या संपूर्ण कॉलेज तरुणांनी गणवजलेला हा जो रस्ता आहे हा फर्ग्युसन रस्ता आपण या ठिकाणी बघतोय। या ठिकाणी हॉटेल रुपाली जे आहे ते आपण बघतोय संपूर्ण बंद करून ठेवलेलं आहे प्लास्टिक वगैरे लावून या ठिकाणी हॉटेल बंद केलेलं आहे। आता फर्ग्युसन रस्ता त्याचप्रमाणे पुण्यातला आणखीन एक प्रसिद्ध असं हॉटेल हॉटेल वैशाली जे आहे ते आपण उजवीकडे बघतोय। आपण माझ्या उजवीकडे बघतोय हॉटेल वैशाली हे सुद्धा ओसाड आहे। कधीही आलं तरी या ठिकाणी वेटिंग असते असे हे हॉटेल वैशाली आपल्याला बघायला मिळते। संपूर्ण हॉटेल बंद आहे। टाइम्स ऑफ इंडियाची शेजारची बिल्डिंग बर्गर किंग आपण माझ्या डावीकडे बघताय। आता हा आपण फर्ग्युसन कॉलेज गेटवर आलेलो आहोत। प्रवेशद्वार फर्ग्युसन कॉलेजचं संपूर्ण कॉलेज हे सुमसाम आहे नेहमीच गजबजलेलं हे कॉलेज पुण्यातला एक प्रसिद्ध असं कॉलेज हे सुद्धा आता बंद आहे। आपण उजवीकडे जे बघतोय हे तुकाराम पादुका चौक संत तुकाराम महाराजांची या ठिकाणी बसवत असते असा हा तुकाराम पादुका चौक आपण बघतोय माझ्या उजवीकडे। आपण आहोत ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये। या ठिकाणी आपण बघतोय उजवीकडं जे आहे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे। प्रत्येक गाड्यांची या ठिकाणी तपासणी केली जाते। आता आपण आहोत ऍग्रिकल कॉलेज चौकामध्ये। ऍग्रिकल कॉलेज चौकातला हा जो पूल आहे आणि माझ्या समोर आपण बघताय ॲग्रिकल कॉलेज आहे आणि या भागातनं आता डावीकडे आपण जाणार आहोत रेंजिलकडे। रेंजिल भागामध्ये जाणार आहोत सप्तशृंगी भाग रेंजिल कॉर्नर रेंजिल भागामध्ये। रेंजिलचा जो भाग आहे या भागातला रस्ता आपल्याला बघायला मिळतो। संपूर्ण भागामध्ये या ठिकाणी शांतता आहे। काही नागरिक या ठिकाणी रस्त्यावर आहेत। संपूर्ण परिसर हे आपण बघतोय अतिशय शांत आहे। एक दोन चार मुलं रस्त्यावर आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी एक ठिकाणी बॅरिकेड करण्यात आलेलं आहे रस्ते बंद करण्यात आलेले आहे।
आपण पोहोचलो आहोत ऑलसेंट चौकामध्ये, आणि उजवीकडे वळून आता आपण कॅन्टोनमेंट ऑफिसकडे आपण जाणार आहोत. खडकी कॅन्टोनमेंट ऑफिसकडे आता आपण जाणार आहोत. खडकी कॅन्टोनमेंट कार्यालयामध्ये जात आहोत. कॅन्टोनमेंट ऑफिसची बिल्डिंग आहे ही, आपण आता या ठिकाणी बघतोय कॅन्टोनमेंट ऑफिसमध्ये